पुण्यात खूप कचरा आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे पुण्यातला कचरा ही कोणाची तरी संपत्ती आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या कचऱ्याचं जर वर्गीकरण करता आलं तर काहीच पुढे करण्याची गरज नाही. त्यातला जो कागदाचा कचरा आहे तो रियूज होऊ शकतो, काचेचा कचरा आहे तो रियूज होऊ शकतो, प्लॅस्टिकचा कचरा आहे तो रियूज होऊ शकतो, जो बायोडिग्रेडेबल आहे त्याचं खतामध्ये रूपांतर करता येतं. पण कचरा करणारी जी माणसं आहेत ती सगळा कचरा एकत्र करतात आणि कुठलाच कचरा रियूज करता येणार नाही अशा फॉर्ममध्ये लिहून ठेवतात. आणि त्यामुळे कचरा हा संपत्ती असू शकते हे खरं म्हणजे लोकांना शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं. घरातला कचरा लोक बाहेर रस्त्यावर नेऊन टाकतात त्याबद्दल काय मत आहे आपलं? अडाणी असतात, त्यांना पुरेसं प्रशिक्षण नसतं या बाबतीतलं, जागृती नसते. स्वतःचं घर स्वच्छ केलं म्हणजे सगळं स्वच्छ होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे रस्त्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सॉर्ट कचरा टाकण्याचे कंटेनर्स पाहिजे. कारण आत्ता कचरा टाकायचं कुठं याची हेच नाही आहे, व्यवस्थाच नाही आहे. सकाळी एकदा कचरेवाला येऊन गेला आणि तो चुकला तर काय घरात कचरा सांभाळायचा असं वाटणाऱ्या लोकांच्या संख्या जास्त आहे सर. म्हणून अशा प्रकारचे सगळे प्रश्न येतात आणि त्यामुळे सर्व ठिकाणी कचरा पेट्या पाहिजे की जिथं वेगवेगळ्या प्रकारचा कचरा टाकता येईल. उदाहरणार्थ जसं एअरपोर्टवर सुद्धा वेगळ्या प्रकारचा कचरा टाकायच्या कंटेनर्स असतात, तसे स्वच्छतागृहांच्या जवळपास सुद्धा असे सार्वजनिक स्वच्छतागृह तिथं सुद्धा असे ठेवले, तिथून काहीतरी कलेक्शनची व्यवस्था करता येऊ शकते सेंट्रलाइज. मग डम्पिंग ग्राउंड कुठे ठेवले पाहिजे लोक? डम्पिंग ग्राउंडची गरजच नाही ना, माझ्या घरातून बाहेर कचराच गेला नाही पाहिजे. अगदी म्हणजे आत्ता जर दिवसाला 2 किलो कचरा तयार होत असेल तर दिवसाला 20 ग्रॅम कचरा होण्याची सोय असते. इतकं तुम्ही सॉर्ट करू शकता सर. आणि एवढं जर तुम्ही सॉर्ट केलं तर तुम्हाला आठवड्यातून एकदा रविवारी फक्त कचऱ्याला येऊन पुरेल. आणि त्यामुळे आत्ता जेवढी डम्पिंग ग्राउंडची समस्या म्हणून डोळ्यासमोर उभी राहते, काही वर्षांपूर्वी वनाच्या समोरची टेकडी पुरतच होती ना, कारण तेव्हा लोक कचरा कमी करत होते. आणि त्यामुळे लोकांची सवय पण बदलायला पाहिजे. जर लोकांना घरात पिझ्झा पाहिजे असेल तर त्याची खोके येणारच, त्याची कॅरी बॅग येणारच, पेप्सी प्यायचा झालं तर त्याची पेप्सीची बाटली येणारच. त्यामुळे पेप्सी पिताना त्या बाटलीचं काय असं पिणाऱ्याच्या डोळ्यासमोर जोवर येत नाही, पिझ्झा खात असताना त्या खोक्याचं काय असं खाणाऱ्याच्या डोळ्यासमोर जोवर येत नाही. आणि त्यामुळे पिझ्झा खाताना जसा एज्युकेशन टॅक्स लावायचा तसा कचरा कलेक्शन टॅक्स त्या पिझ्झासोबत लावला पाहिजे आणि ही जबाबदारी पिझ्झावाल्यांची आहे असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे जे कचरा तयार करतात, मी कॅडबरी विकली तर कॅडबरीच्या रॅपरची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी माझी आहे, नाहीतर मी सरकारला एवढा पैसा देणं लागतो हा कचरा उचलायला. आणि तो जो कॅडबरी खेळ त्याच्याकडून वसूल करा ना, म्हणजे कॅडबरीची किंमत 5 रुपयाच्या ऐवजी 6 रुपये झाली तर ठीक आहे, जो कॅडबरी खेळ तो 1 रुपये वर देईल. आणि मग लोकल विकतचं सुद्धा ग्राउंड देतील जर त्याच्या बदल्यात असे मोबाईल मिळायला लागले. मग ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची कशी सगळी, की आपण कचरा सॉर्ट करू शकतो आणि मग घरातून खूप कमी पण कचरा निर्माण होऊ शकतो? त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणाचा भाग म्हणून हे केलं पाहिजे आणि आधी मोठ्यांनी केलं पाहिजे, मग लहान असताना लहानांना असते शिकवलं पाहिजे आणि शाळेमध्ये त्यांची डेमॉन्स्ट्रेशन्स घेतली पाहिजे. त्याच्याशिवाय ते घडणार नाही. थँक्यू.